नमस्कार, म्युझिक ट्रॅकमध्ये मी मधुर आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संगीताच्या क्षेत्रामध्ये लहान लहान मुलांनी चमत्कार करून दाखवणं ही परंपराच आहे. बालगंधर्व, कुमार गंधर्व, आनंद गंधर्व, साधना सरगम अशी अनेक उदाहरणं आहेतच की संगीत ही कला जितकी कष्ट साध्य तितकीच ती अंतस्फूर्त सुद्धा. पण संगीत दिग्दर्शनाचं क्षेत्र असं आहे की आपल्याला वाटतं की त्यासाठी बराच अनुभव असणं गरजेचं आहे, मोठा अभ्यास करणं गरजेचं आहे, बुद्धीचा वापर करून वगैरे ही कला साध्य होत असेल. पण याही क्षेत्रात लिटल वंडर्स आहेत. त्याचा आज असाच एक लिटल वंडर आपल्याला भेटायला येणार आहे. हां, पण आता तो मोठा झालाय, त्यामुळे आपण त्याला मच्युअर्ड वंडर म्हणूया. स्वागत करूया संगीतकार मिथिलेश पाटणकरचं. मिथिलेश, तुझं मनापासून स्वागत म्युझिक ट्रॅकमध्ये. खूप खूप मिथिलेश, सह्याद्रीसाठी तू एक कंपोजिशन केलं होतंस, त्यांनी आपल्या एपिसोडची सुरुवात करावी असं मला वाटतं. ऐकूया. तुझ्या माझ्यातले नाते तसे आतले 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 तुझ्या माझ्यातले नाते तसे आतले 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 अप्रतिम. मगाशी तुझी ओळख करून देताना मी लिटल वंडर हा शब्द वापरला होता, त्यामुळे मला ह्याच विषयाने सुरुवात करायची एपिसोडला की 14व्या वर्षी तू तुझा अल्बम केला होतास बहरू कळी असी आला. हे ॲक्च्युली वंडर आहे, कारण हे क्षेत्र संगीत दिग्दर्शनाचं एवढं डिफिकल्ट आहे. आणि ते तुझं पहिलं होतं का त्याही आधी तू काही केलं होतंस? त्याही आधी मी चाली लावत होतो. कितव्या वर्षापासून? 5वीत 6वीत असल्यापासून. आणि मला लहानपणापासून बघायला मिळालं होतं, म्हणजे चाल कशी लावली जाते किंवा कविता घेऊन त्याला चाल कशी लावली जाते किंवा चालीवर गाणं कसं लिहिलं जातं. माझे वडील संगीतकार असल्यामुळे ते चित्रपटांना संगीत द्यायचे, आणि त्यांनी शेजारी शेजारी, निष्पाप असे काही चित्रपटांना संगीत दिलं. तेव्हा ती सगळी सिटिंग्स मला आठवतात, मी बाबांना तेव्हा असिस्ट केलं होतं. प्रोसेस तुझ्या, त्यामुळे ती प्रोसेस जेनेटिकली आहे. आणि तो अनुभव कसा होता, काय होता तो अल्बम? आणि अनुभव खूपच छान होता. एकतर वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी त्यात सगळी होती, आणि एक बालगीत होतं, एक भक्तिगीत होतं. भक्तिगीत सुरेशजींनी गायलं होतं, सुरेश वाडकरांनी. आणि पहिल्याच अल्बममध्ये अप्पा वडावकरांसारखे ज्येष्ठ संगीत संयोजक मला मिळाले. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. मला हार्मनी कशी लिहितात, गाणं ऐकता ऐकता ज्ञानेशजी राजेशजी हार्मनी लिहायचे रनिंग टाइम. अप्पा वडावकर गाणं चालू असताना रनिंग टाइम त्याचा कॉर्ड चार्ट बघून ऑब्लिकाटो वाजवायचे. तर मला हे सगळं तेव्हा खूप सॉलिड वाटायचं, फॅसिनेटिंग वाटायचं की हे. तेव्हा रेकॉर्डिंगची स्टाईल काय होती? तेव्हा स्पूलवर
रेकॉर्डिंग केलं जायचं आणि सगळं वन टेक असायचं, सगळे म्युझिशियन एकत्र वाजवायचे, लाईव्ह वाजवायचे. तू केवढा मोठा अनुभव त्या काळात तुला आणि एवढ्या वयाच्या लहान असताना घेतला. मजा यायची आणि तेव्हा खूप सॉलिड होतं ते, तो सगळा अनुभव धमाल होता. क्या बात आहे. मिथिलेश, एक वेगळा प्रश्न मला तुला आता विचारायचा आहे की तू खूप बिझी संगीतकार आहेस, तू स्वतः कंपोझिशन्स करतोस, अनेक जणांसाठी अरेंजमेंटही करतोस, या सगळ्यामध्ये एक मेड टू ऑर्डर करायची आपल्याला एक सवय लागते आणि मग मेड टू माइंड म्हणजे आतनं काहीतरी सुचतंय असा एक वेळ मिळतो का कधी? वेळ मिळतो आणि काढला पण जातो. मुळात काय होतं की संगीतकार म्हणून एक पॅशननी आपण काम करतो तर ते नेहमीच कमर्शियली त्या गोष्टी आपल्याला करता येतातच असं नाही, कारण कमर्शियल रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात की चाल तोंडात बसली पाहिजे, फूट टॅपिंग नंबर पाहिजे, एकदा ऐकलं की लक्षात राहिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स ज्या असतात त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा चांगलं संगीत खूप निर्माण होतं. म्हणजे मला नेहमी असा विचार येतो मनात की बिथोवेनची चाल मला गुणगुणता येत नाही, सिम्फनी मोझार्टची सिम्फनी मला गुणगुणता येत नाही, किंवा किशोरी ताई ज्या ताना घेतात त्यातलं काही गुणगुणता येत नाही, किंवा हरिजी काय वाजवतात, शिवजी वाजवतात, ते कधी फूट टॅपिंग नसतं, कधी कधी 13 मात्रात असतं, 11 मात्रात असतं. मग हे सगळं संगीत वाईट आहे का? तर असं नाही. मग हे कमर्शियल नाही का संगीत? मग म्हणजे कमर्शियल म्हणजे सोपं बालिश संगीत का? असं मला हे ह्या सगळ्या थॉट्समुळे मग माझं जे सो कॉल्ड कमर्शियल संगीत असतं तर त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळं संगीत ऐकावं, वेगवेगळं शिकायचा प्रयत्न करावा, हा नेहमी प्रयत्न चालू असतो. तुझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, आम्हालाही ऐकायला मजा येते, पण आता एका छोट्या ब्रेकची वेळ झाली, घेऊया एक छोटासा ब्रेक. तिथं पोलीस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेते म्हणून काय बी बोलू नकोस. अगं असे खांद्यावर टाकून ठेवून जाईन ना, कोणी बी काय बी करणार नाही माझ. रामराव पवाराच्या पदराला हात घातला त्यानं. पण आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर? मी समजन तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा शनिवारी दुपारी 3:30 म्युझिक ट्रॅकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा मारतोय संगीतकार मिथिलेश पाटणकरशी. मिथिलेश, कुठलीही कला म्हटली की रियाजाला पर्याय नाही आणि संगीत दिग्दर्शन ही अशी कला आहे की स्पॉन्टेनिटी, क्रिएटिव्हिटी, क्राफ्टिंग अशा तिन्ही गोष्टी पणाला लागत असतात आणि सतत. तर संगीतकार म्हणून तू कसा रियाज करतोस? संगीतकार म्हणून एकतर मुळात असं होतं काम करताना की काहीतरी आउटपुट आपल्याला द्यायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी चांगलं इनपुट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. अगदी. तर त्या इनपुटचा भाग काय काय असला पाहिजे की आपण घेतलेलं शिक्षण, आपण करत असलेला विचार, आपण ऐकलेलं संगीत, आपण काय वाचन केलं असेल ते वाचन, किंवा आपला काहीतरी एक संगीत विचार असतो, आपल्या काहीतरी लाईक्स डिसलाईक्स असतात, आपली काहीतरी आवड निवड असते, तर तसं ते त्या जे आपण ऐकतो लहानपणापासून त्यामुळे लिसनिंग इज व्हेरी क्रुशल. म्हणजे आपण काय काय ऐकतो, किंवा मला जेव्हा एक ड्रम सोलो कंपोज करायचा 16 बारचा तेव्हा मी मला जर डॅनिश चेंबर्स कोण आहे, काय कसं वाजवतो माहीतच नसेल तर मला करताच येणार नाही. तर आता हे जे आहे हे पुढचं अजून मला अजून हवंय, अजून हवंय, ही जी भूक आहे ती भूक कुठल्याही मला असं वाटतं क्लासला जाऊन येत नाही. ती आपल्या ती असायला लागते, असते किंवा नसते, तर ती देवाच्या कृपेने आहे आणि ती माझ्या बाबांनाही तशीच आहे, मलाही तशीच आहे. माझे बाबा या वयात न्यूएंडो शिकतात, हे शिकतात, सॉफ्टवेअर शिकतात, अजूनही ते प्रोग्रामिंग शिकतात, आता ते करतात स्वतः म्युझिक कंपोज, तर त्यांच्याकडे बघून मला खूप स्फूर्ती मिळते. पण अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे क्राफ्टिंग हा परत एक वेगळा भाग येतो ना, त्याच्यासाठी तू कसा रियाज करतोस? वेगवेगळे जॉनर्स करून बघणे. आता उदाहरणार्थ एखादी आपण गझल करून बघूया, एखादी लावणी करून बघूया, एखादं ऐतिहासिक गाणं मला करायला मिळालं, ऑर्डर नसेल तरी, ऑर्डर नसेल तरी रियाज करत असतो, रियाज म्हणून करत असतो. बालगीत करून बघूया, गझल करून बघूया, लावणी, रॉक, हेवी मेटल, जॅझ, ब्लूज, हॉलिवूड, बॉलिवूड, काय करता येतं, अजून कव्वाली करता येते का आपल्याला, हे करता येतं का, ते करता येतं का, ट्राय करत राहायचं, नवीन नवीन जॉनर्स, नवीन नवीन पद्धत, फ्युजन करता येतं का, त्याच्यात काय होतंय का. आता तुला फरक काय जाणवतो? म्हणजे आता मॅच्युअर्ड संगीतकार जेव्हा म्हणतो आपण, किंवा मॅच्युरिटी ही येते जेव्हा संगीतकाराला, तेव्हा त्याची चाल अधिक कॉम्प्लिकेटेड होते की सिम्पल होते? नाही, काय करायचं नाही हे कळायला लागतं हळूहळू. काय करायचं ह्याला तर काय स्काय इज द लिमिट, किंवा काय करू शकतो माणूस ह्याला स्काय, काय करायचं नाही हे हळूहळू इतक्या वर्षांनी कळायला लागतं की ही गोष्ट टाळली पाहिजे, किंवा हे मी
आधी एका माझ्या गाण्यात समजा येऊन गेलेली फ्रेज आहे, तर ही नको आता या गाण्यात. आता तुझी एक मच्युअर्ड चाल आम्हाला ऐकायची. काय ऐकतोस? एक कवी ग्रेस यांची कविता आहे. वा. तुला लागता भाळ, तुला लागता भाळ, मध्ये सूर्य झाला धाक. तुला लागता भाळ, मध्ये सूर्य झाला धाक. आता चांदणी शिलाने थोडी अधे मध्ये वाक, तुला लागता भाळ, सूर्य कुंतीचा आरसा पुन्हा प्रकाशाचा धनी, प्रकाशाचा धनी. आता कुंतीने म्हणावी, आता कुंतीने म्हणावी, कर्णबाळाचीच गाणी. चांदणी शिलाने थोडी अधे मध्ये वाक, वा मिथिलेश क्या बात है. मला एक वेगळा प्रयोग म्हणून तुला विचारायचा आहे की शब्दांची साथ न घेता नुसत्या कंपोझिशननी मूड निर्माण होऊ शकतो का, आणि असा काही प्रयोग तू केलास का? होऊ शकतो. मुळात आपण जे अनेक वेस्टर्न म्युझिक जेव्हा आपण ऐकतो तेव्हा हा नेहमीच मला एक जाणवणारी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये अनेक कंपोझिशन्सना नाव पण नसतं, त्याला फक्त नंबर असतो. त्याच्यात काय हे कारुण्य आहे, राग आहे, प्रेम आहे, ममता आहे, देशभक्ती आहे, काही त्याच्यात स्पेसिफाय केलेलं नाही. तर इथे मला असं वाटतं की लिसनर जो आहे तो ते इंटरप्रिट करण्यासाठी फ्री आहे. म्हणजे तो एक श्रोता जो आहे तो त्याच्या एक त्याच्या रंजन आणि त्याच्या कल्पनाशक्तीमध्ये त्या संगीतातनं एक तो व्हिज्युअलाइज करू शकतो. आणि शब्दांच्या पलीकडे जाणारच मुळात ते संगीत असतं, त्याच्यामुळे ते युनिव्हर्सल असतं, त्याच्यात एक मास. तू असं काही केलंयस का? मला असं पहिल्यापासून वाटायचं नेहमी की आपण लहानपणापासून शब्दप्रधान गाणं, शब्दप्रधान संगीत असं ऐकत आलो नेहमी. तर शब्दप्रधान म्हणजे संगीत दुय्यम का करताना असा मला नेहमी प्रश्न पडतो. शब्दप्रधान म्हणजे कवितेला न्याय द्यायचा, मग पण म्युझिकवर अन्याय करायचा का म्हणजे? तर मला असं वाटायचं की कवितेला न्याय वगैरे आपण बाजूलाच ठेवूया, आपण म्युझिकला एक छान म्युझिक काय आपण निर्माण करू शकतो. तर आपण नुसत्या मी अशा काही रचना बांधल्या आहेत, त्यातली एक मला आवडेल सादर करायला. प्लीज. Ni 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 ma ga ma sa ga ma ni 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 ma ga ma sa ga ma pa ma ga ma pa ma ma ga sa ni 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 sa
मिथिलेश, तू धन्य आहेस. हे असे एक्सपेरिमेंट्स तूच करू शकतोस आणि खूप मजा आणलीस. आम्हाला खूप मजा आली आणि मला खात्री आहे की आमच्या प्रेक्षकांनाही खूप मजा आली असेल. हा कार्यक्रम असाच पाहत राहा. घेऊ एक छोटासा ब्रेक. माझ्या माणसाला सोडून ही लाच नाहीये. भेट समजा माझ्यातर्फे. या सगळ्यात तुझं नाव कुठेही असेल ना तर तू गेलास. एक धागा आम्ही तिघी दर रविवारी दुपारी 3:30 वाजता. म्युझिक ट्रॅकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो एक प्रयोगशील संगीतकार मिथिलेश पाटणकरशी. मिथिलेश, तुझं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आत्ता तू जी ब्रेकवर जाण्याआधी जी कंपोजिशन ऐकवली ती तर अचाट होती. म्हणजे दुसरा शब्द नाही माझ्याकडे. पण हे जे वेगवेगळे प्रयोग तुम्ही करत असता ते तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे संगीतकार ते लोकांपर्यंत पोहोचवता कसे? पोहोचवणं आता खरं म्हणजे अगदी खरं सांगायचं तर महाग झालेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी प्रोमोज करणं, व्हिडिओ करणं किंवा तो व्हिडिओ सारखा दिसणं सगळ्या म्युझिक चॅनल्सवर किंवा हे सगळं पुढचं जे आहे पोहोचवणं, त्यातला हा जो एलिमेंट आहे हा एखादा खंदा निर्माता असेल तरच शक्य असतं. पण हे प्रायोगिक असल्यामुळे असा निर्माता रिस्क घेत पण नाही. हे अशा पद्धतीचं लोकांच्या तोंडात ही चाल बसेल का, ह्याच्या म्हणता येईल का, फूट टॅपिंग आहे का किंवा पटकन लक्षात राहील का एकदा ऐकून, तर पण म्हणून अशा पद्धतीचं संगीत निर्माण करायचंच नाही हेही मला पटत नाही. त्यामुळे ते निर्माण करून कुठेतरी एक इंटरनेटवर ठेवणं किंवा तो अल्बम डिजिटली डिस्ट्रीब्युशन ला देऊन ते उपलब्ध असणं लोकांसाठी हे माझ्यासाठी खूप महत्वाचं. पण आता हे ई कम्युनिकेशन, फेसबुक आणि हे युट्यूब हे सगळे जे प्रकार आले त्याचा तुम्ही काही फायदा घेता का? त्याचा खूपच फायदा मिळतो. आणि तू काय करतोस त्याच्यामुळे? मुळात जे आपण वेगवेगळे गाणी, वेगवेगळं संगीत करत राहतो ते अशा पद्धतीच्या साईट्सवर, सोशल नेटवर्किंगवर टाकत राहणं किंवा ते लोकांसाठी उपलब्ध करून देणं ह्याचा ह्यानी खूपच फायदा होतो. तर जुनं ते सोनं असं आपण म्हणतो, पण तुझं अजून एक नवीन सोनं ऐकायचं आहे आम्हाला. काय ऐकतोस? नवं ते प्लॅटिनम असं म्हणायला. नवं ते प्लॅटिनम वेल सेड. तर आता मला एक आनंदी ह्या अल्बमसाठी मी एक लावणी केली होती, ती ऐकवायला आवडेल. आनंदी जोशी हिच्याच आवाजात. जरूर. कोणी लिहिली होती ही लावणी? कवी अशोक बागवे. Thank you.
समवरती चांदन पानी डहोरल शेत सोनल खानी समत समवरती चांदन पानी झुकल केशर धान फुलानी टिपल तुम्हीच वा 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 आनंदी, क्या बात है मिथिलेश. अजून एक मिथिलेश सिग्नेचर असलेली कंपोजिशन. थँक्यू मस्त. थँक्यू आनंदी. आता फ्युचर प्लॅन्स काय काय करतोयस, काय करायची इच्छा आहे, स्वतःला 10 वर्षानंतर कुठे पाहतोस? नाही 10 वर्षानंतर नाही, मी विचार करतो की अजून 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर मी आठवीन का लोकांना. अजून एक विचारावं असं वाटतं की तू वेगळ्या पद्धतीने विचार करणारा मनुष्य आहेस, तू स्वतःला हिंदी चित्रपटांमध्ये पाहतोस का? नाही, मला मुळात चित्रपट म्हटलं की ज्या एक काही चौकटी येतात त्याचं मला ते थोडंसं मला मजा येत नाही त्याची काम करायला. म्हणजे पिक्चर, एक मराठी पिक्चर म्हटलं की एक अभंग, एक लावणी, एक आयटम सॉन्ग आणि एक पावसातलं गाणं, ह्याच्या पलीकडे जर काही वेगळं असेल तर मला मजा येते. किंवा हिंदी पिक्चर सुद्धा म्हटलं की एक पब मधलं गाणं, एक असं ठराविक एक बॅकग्राऊंडचं गाणं, हे एक ठराविक सिच्युएशन असतात. तुझी जी तळमळ आहे की आपलं संगीत हे 10 वर्ष 15 वर्ष नाही तर 100 वर्ष ऐकलं जावं, पण जे असं काहीतरी वेगळं करू पाहतात तेच अनेक वर्ष टिकतात, आणि तुझंही तसंच होईल अशी शुभेच्छा मी म्युझिक ट्रॅकतर्फे, माझ्यातर्फे, सगळ्यांतर्फे तुला देते. आणि असंच छान करत राहा आणि आम्हाला ऐकवत राहा. आणि आता एपिसोडच्या सुरुवातीला आणि आता एपिसोडच्या शेवटी काय करतोस? एक कबीर द कंटेम्पररी एक्सप्रेशन्स या नावाचा आम्ही एक अल्बम केला होता, मी, माझा मित्र आतुर सोनी जो ड्रमर आहे उत्तम, आणि विनायक नेटके जो तबला वादक आहे, आम्ही तिघांनी मिळून एक बँड फॉर्म केला होता मिथाविन नावाचा. हा, बिथोविनच्या चालीवर. पण तो मिथाविन हा जरी असला तरी तो त्याच्यातलं म्युझिक सिम्फनिक नव्हतं, त्याच्यातलं म्युझिक फ्युजन किंवा असं वेगवेगळं जॉनर्सचं होतं. तर आम्ही हा मिळून तिघांनी एक अल्बम केला होता कबीर, त्यातल्या बऱ्याचशा कॉम्पोजिशन्स माझ्या आहेत आणि रचना कबीराच्या आहेत, आणि त्याला एक आजचा साऊंड आणि आजच्या सगळ्या ह्या सगळ्या सगळ्या घडामोडींमध्ये कसं वाटतं किंवा एखाद्या संगीतकाराला कसं त्याला ट्रीट करावं असं वाटतं, असा तो आम्ही अल्बम केला होता कबीर द कंटेम्पररी एक्सप्रेशन्स. त्यातलं एक मला ऐकवायला आवडेल. मोको कहां ढूंढे बंदे, मोको कहां ढूंढे बंदे, तेरे पास मैं तो तेरे पास मोको कहां ढूंढे बंदे. Oh, my God.
ना काबे कैलाश में ना तो कोनो क्रिया कर्म में नहीं जोग बैराग में खोजी हो तो तुरते मिली हो पल भर की तलाश में मैं तो रहूं शहर के बाहर मेरी पूरी मवास में कहे कबीर सुनो भाई साधो सब सांसों की सांस में